50 नंतर थोडंसं पाळावं आणि रात्रीचं जेवण बंद करावं, सकाळी उठून तुम्ही फिरायला जायचं, बाकीची काय अपेक्षा आहे तुम्ही ओके होताय, तर अशी खूप काय आहे. म्हणून मृत्यूला घाबरू नका, मृत्यूला घाबरून तुम्ही रोज मरताय, खूप काय करताय. आणि सगळ्यात महत्वाचं, बॉडीत जर ऑक्सिजनची लेवल, माझ्याकडे परवा एक पुण्यात एक पेशंट आलं होतं आणि त्याला ते मास्क लावलं होतं आणि ते ऑक्सिजन डॉक्टरने सांगितलं होतं की त्याला ऑक्सिजनची लेवलची फार गरज आहे, ऑक्सिजन लेवल कमी पडले तर कधीही मरू शकतात. मी काही केलं नाही, 10 मिनिटं बसा म्हटलं आणि 10 मिनिटांमध्ये एवढं हसवलं की ते त्या दिवसापासून आज अखेर त्यांनी ऑक्सिजन लावलेला नाही. तुम्हालाही सांगेन, छातीतला कप काढायचा असेल किंवा ऑक्सिजनची लेवल वाढवायची असेल तर थोडं हसा, विनंती आहे. खरंच नमस्कार मंडळी, खरंच हसा, तुम्ही हसून बघा. बरेच लोक असतात हसत नाही, बिलकुल हसत नाही. ओके, असं डुप्लिकेट नको करा, नाहीतर त्यांनी मला वैताग आणला. मी तर रंकाळ्याच्या बाजूलाच राहतोय, सकाळी सकाळी बघा ते वयस्कर सर आहे ना, बरोबर आहे का? सकाळी सकाळी आलं की ते आपलं 5 वाजलं की घरात ते झालं असं, ते हसून झालं की ते ग्रुप करून बसतात आणि चर्चा करतात. चर्चा काय असते? माझी सून अशीच करती बाई आणि माझं पोरग असंच करते बाबा. मग हसलेल्याचा जा काय उपयोग आहे? तुम्हाला हसायचं असेल तर ओरिजिनल स्माईल पाहिजे. मला बरेच लोक विचारतात, सर तुम्हाला एवढी एनर्जी येते कुठे? खरं सांगायचं तर मी नेहमी हसत असतो, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतरांना हसवत असतो आणि तुम्ही दिलेली ही एनर्जी आहे, माझं काही नाही. देतात ते परमेश्वर देतोय आणि तुम्ही देताय, माझ्यासाठी तुम्ही सगळे परमेश्वर आहात. आणि तुमच्याकडून आलेल्या एनर्जीतूनच बरेच पेशंट बरे होतात, बरं का? बरेच लोक माझ्याकडे येतात, तुम्हाला बघितल्यावर निम्मा आजार गेला बघा म्हणतात. ही माझी ताकद नाही, ही तुमची ताकद आहे. तुमच्या सगळ्यांचा विश्वास आहे, तो तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे, ते म्हणून पेशंट बरे होतात. तर हेच तुम्ही तुमच्याबद्दल क्रिएट करा आणि मला आशीर्वाद देण्यापेक्षा माझे इथे येणाऱ्या पेशंटला आशीर्वाद द्या की ते बरे होऊ द्यात म्हणून. कारण कुणी ना कुणाला तरी आशीर्वादाची खरंच गरज आहे, ते करूया. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, परमेश्वर माना. कारण कसं आहे, तुम्ही काय जर असं वाटलं ना, इकडून आपल्याला फ्री व्हायचं असेल ना, काय होईल ते परमेश्वर, चांगलं होऊ द्या तर वाईट होऊ दे ते बघू दे. आणि देव कधी कुणाचं वाईट करत नाही, प्रत्येक गोष्ट होते त्याच्यातून काहीतरी चांगलंच घडतंय, हे लक्षात ठेवायचं. मलाही खूप लोक त्रास देतात, मी एकच म्हणतोय की चला त्यामुळं काहीतरी पुढे चांगलं होणार आहे. आणि आजपर्यंत रेकॉर्ड आहे की जेवढा मला त्रास दिलाय तेवढी माझी प्रगती झाली. आणि त्या लोकांना खरोखर सलाम आहे. आणि कोणत्याही प्रकारचं हार्ड असू दे, आपण जागेवरती बसवू शकतो 10 मिनिटांमध्ये. क्रॅक गेलेला आहे तेही आपण रिपेअर करू शकतो. निसर्गात खूप आहे हो, तुम्ही बेलवांग्याचा पाला शिजवून जर लावला तर ते लगेच ओके होतात. बेलवांग्याचा पाला शिजवायचा आणि लावायचा, बस बघा करून. असे कितीतरी इलाज आहेत, हे आता हे एवढं त्रास्त आहेत ना, तर त्यांना लगेच रिलीफ देऊ शकतो मी 10 मिनिटांमध्ये. तर असे खूप काही गोष्टी आहेत निसर्गात करू शकतो. जर माझ्याकडे आलात तर एक मुळी खायला दिली ना, 2 दिवस माणूस पाणी पित नाही आणि पाण्याची कमतरताही बॉडीत भासत नाही. इतकं छान छान निसर्गाने दिलेलं आहे, म्हणजे इतकं पाणी आणि खूप थंड वाटायला लागतं, बरं का? बॉडी एकदम गार गार वाटायला लागते ते खाल्ल्यानंतर. इकडच्या लोकांना खरं तर गरज आहे, आणून द्यायला पाहिजे ते खाल्ल्यानंतर. खरंच आहे, हसू नका, मी आणलेलं नाही आता, माहिती असतं तर खरंच एवढं गरम आहे, मीच खाऊन आलो नसतो का मग? तर खरंच आहे, खूप छान छान वाटायला, थंड थंड वाटायला लागतं, बॉडी सगळी कूल, हीट गायब होते लगेच त्यांना आणि खूप छान वाटतंय. असं आहे, काटेशिंगी म्हणून एक झाड आहे, त्याचं जर समजा तुम्ही पान जर ओढलात ना जखमेवरती, जखम फेबिक्विक कसं मिटवतंय लगेच, तसं फेबिक्विक सारखी जखम लगेच पॅक. आणि टाके वगैरे घातलेल्याचे डाग वगैरे असले काही राहत नाही, फक्त एक बारीक रेष ओढल्यासारखी, केसासारखी रेष दिसते, बाकी काही दिसत नाही, बाकी सगळं पॅक. आणि ते ऑटोमॅटिक सगळं मॅच करून भरते, इतकं निसर्गानं दिलेलं आहे. निसर्गात काय नाही ते विचारा, सगळं आहे, भरपूर आहे. असे कितीतरी म्हणजे आमच्याकडे ते पानेरी म्हणून ओळखतात त्या वनस्पतीला, जे मुळी खाल्ल्यानंतर जे होते ना त्याला पानेरी आमच्याकडे म्हणतात. तुमच्याकडे पण असेल, पण ते बघायला पाहिजे कुठं आहे, असू शकते. अशा भागात गरज आहे म्हणल्यावर देव देणार,
निसर्ग अशा भागात त्याला असणार आहे 100%, तर करून बघा. आता अजून एक सांगतो, मगाशी एक मला माफ करा तुमचा एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला इथं सांगतो, कारण ताई पण खूप काय काय करतात आणि ताईंच्यासाठी टाळ्या वाजव की ते सगळं नॅचरल करण्याचा प्रयत्न करतात. तर इरमुंगळी म्हणून एक झाड असतंय बघा, ज्याचं असं लाळेसारखा रस येतोय, तर ते जर समजा तुम्ही देठ तोडलात आणि त्याचं जर समजा तुम्ही तो चीक साठवला आणि त्याच्यात एक अर्धा चमचा हळद घालायचं, मिक्स करायचं, घोटायचं, ते 10 मिनिटं ठेवायचं आणि 10 मिनिटांनंतर चेहऱ्याला वगैरे लावायचं. तुम्ही ब्लीच कसं करताय तशा पद्धतीने लावायचं मानेला वगैरे, आणि एक अर्ध्या तासानंतर सुकल्यानंतर ते काढून टाकायचं. छोटे छोटे काळे काळे स्पॉट असतात माहिती आहे, ते सगळे निघून जातात, पिंपल्स बरे होतात. परत तुम्ही महिनाभर तोंड नाही धुतलात तरी तुम्हाला कोण म्हणणार नाही की बिन तोंड धुता आलाय, एवढंच छान होतंय ते. खूप निसर्गातून खूप अशा ट्रीटमेंट स्वतःवरती घेऊ शकतो बरं का. मानेवरचे काळे डाग घालवू शकतो आपण, किंवा अजून बऱ्याच लोकांना खास सुटते कुठं कुठं काळे डाग असतात तर तेही घालवू शकतो आपण. अशा हजारो प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत ज्या आपण सहज पार करू शकतो, सहज करू शकतो. तर हे आपण करून बघा आणि मग सांगा कितीतरी आहेत. आता चला हे आलेच साहेब तर यांच्यासाठी पण सांगायला सुरू करतो, बेलवांग्याच्या पानांचा आहेच, पण ही परिस्थिती कुणावर यावी अशी तुम्हाला वाटतंय का? दुश्मनावर सुद्धा नको, किती त्रस्त आहे तुम्ही, जीव नको वाटतोय, मेलेलं बरं, बरोबर आहे का नाही? चला तुम्हाला यातनं बरं करू लगेच, एवढ्या लोकांच्या साक्षीनं सांगतो की तुम्ही लगेच ओके होणार, त्याबद्दल काय नाही. आणि हा कॉन्फिडन्स दिल्याशिवाय माणूस बरा होत नाही बरं का. हा, आत्मविश्वास ठेवायचा बस, आणि मी आहे त्यावर भ्यायचं नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, खरं सांगू का, आपल्याकडे आत्मविश्वास नसतो म्हणून आपण खूप आजारी पडतोय. कॉन्फिडन्स पाहिजे. आज देवरे साहेब 60 वर्षी क्रॉस करून गेलेत, 61 आज त्यांनी गाठले, पण कुठल्याही प्रकारे त्यांना जर आता बोलवलं तर ह्या जिन्यावरून ते पळत येणार, पण दमणार नाही कधीही. बघा, असं 4 मजली 5 मजली बिल्डिंग असेल, 10 मजली जरी असली तरी सुद्धा, माझं एक 6व्या मजल्यावरती घर आहे कोल्हापूरमध्ये, तर त्याची लिफ्ट वापरत नव्हते ते. 6 मजले जरी म्हटलं तर त्यांची तयारी, पळत जायची तयारी, आणि शक्यतो करून ते लिफ्ट वापरत नाहीत. इथं पण बघितलं, सर आले होते लिफ्ट ना आले का, ते जिना चढून वरती आणि जिना चढूनच खाली. आजही ते 61 असून सुद्धा कसे फिट आहेत बघा. असं प्रत्येकानं राहायला पाहिजे, आणि याच्यासाठी सकाळी फिरायला जायला पाहिजे. ते माझ्या इथं राहायला आले कोल्हापूरला तर 2 फेऱ्या मारतात रंकाळ्याला. रंकाळा आमच्या इथला काही लहान नाही आहे, तर त्याला 2 फेऱ्या मारल्याशिवाय घरी येत नाही. घामानं भिजल्याशिवाय ते पूर्ण कधी आपला व्यायाम थांबवत नाही, फक्त वॉकिंग करतात. पण वॉकिंग फार महत्वाचं आहे, तुम्ही चालायला सुरुवात करा, बघा ऑटोमॅटिक तुमची चरबी कमी व्हायला लागते. आता असे प्रॉब्लेम आहेत, ह्याला व्यायामाचा अभाव असतोय फार. यांना विचारा की त्यांनी व्यायाम आयुष्यात, मला नाही वाटत की जास्त केला असेल, काम केलं असेल भरपूर, पण व्यायाम नावाचं त्यांनी केलेला नाही आहे, म्हणून ह्या गोष्टी होतात. तर हाडांच्या मजबूतीसाठी आपण पांढरे तीळ खाऊ शकतो, आवळा खाऊ शकतो, आवळ्याचे पदार्थ. आजपासून साहेब आवळा सरबत प्यायला सुरू करायचं, कमीत कमी दिवसातून एकदा तरी एक ग्लास भर आवळा सरबत प्यायचा, बघा किती फरक पडतोय. पांढरे तीळ खायचं, शुगर वगैरे काय आहे का तुम्हाला? बाकी काही नाही, साधे साधे इलाज. पूर्वी गुळ आणि शेंगा खायला द्यायचे, आज किती लोक गुळ शेंगा खातात? शेंगा आणि गुळ खाल्ला पाहिजे. ते आपण काय करतो, तिची ती रेवडी काय म्हणतो, तर इकडे रेवडीच म्हणतात ना, तर ती करून खातो. रेवडी वगैरे करून खाऊ नका, त्याच्यापेक्षा गुळ एका हातात आणि शेंगदाणे खायला चालू करा. लहान मुलांना तुम्ही साखर आणि शेंगदाणे खायला द्यायचे, कच्चे शेंगदाणे आणि साखर द्यायचं, सर्वांगीण विकास खूप छान होतो, उंची खूप छान वाढते त्याची, मुलांची. कुठल्याही प्रकारचा त्यांना म्हणजे बॉडीमध्ये कुठल्याही गोष्टीचा अभाव राहत नाही. सगळ्या गोष्टींची सर्वांगीण विकास म्हणल्यानंतर सगळं चालत आहे. साखर आणि तुम्ही हे द्यायचं, पण खडी साखर द्यायची बरं का, हेही लक्षात घ्या. खडी साखर आणि शेंगदाणे खायला द्यायचं. बघा, देवाला आपण वाहतो खारी खोबरं गुळ देतो की नाही? आमच्या इथं ज्योतिबाला आला तर खारीक आणि खोबरं उदळतात. अहो मी म्हणतोय, तिथं उदळण्यापेक्षा काका तुम्ही ते स्वतः खायला चालू करा, असले प्रॉब्लेम येत नाही. सगळ्यांनाच सांगेन, असा प्रॉब्लेम नको वाटत असेल ना, खारीक आणि खोबरं खायचं. खोबरं सुकं पाहिजे बरं का. सुक्या खोबऱ्याचा एवढा फायदा होतोय पुरुषांना, म्हणजे
खरं सांगायचं तर रोज रात्री जेवण झाल्यानंतर सुख खोबरं साधारण एवढं खायचं आणि झोपायचं. अंदरुनी विकनेस किंवा आपल्याला बऱ्याच लोकांना उघड बोलतो थोडस, माफ करा गैरसमज करून घेऊ नका, पण बरेच लोक माझ्याकडे एका गोष्टीसाठी येतात की मला सर थोडा सेक्स प्रॉब्लेम आहे म्हणून. तर या लोकांना विनंती आहे की कुठल्याही प्रकारचं कुठल्याही औषधांना बळी पडू नका.